अरे जरा घ्या, अरे आम्ही ऊस तोडे, वंजारी असतील, धनगर असतील, बंजारा असेल, एस सी असेल, ही 18 पगड जात ओबीसीची ही ऊस तोडेत, आमच्या हातामध्ये कोयत तू जर आम्हाला पुन्हा आता खवळशील तर कोयता आम्हाला घ्यावा लागेल जरा या तुझ्यावर. हे प्राध्यापक टी पी मुंडे बोलला बोलला. मी तेव्हाही म्हणलं काय माझ्यावर केस करायचे कारण मला जेलमध्ये पाठवा. काय माझं आत्ता यार काय कुठं विकायचं आपली कायच्यात फरक आहे. हा जातीसाठी मताला मजा तयार नाही, ते निवडून यायला मजा तयार नाही, आणि आरक्षणासाठी एवढं करायला तयार आहेत ना. जाऊ द्या आता यांना जातीला निवडा, आम्ही सोबत आहेत, मारा हा आम्हाला. म्हणजे पहिले कोण होतं मी आणि तुम्ही, जरा त्यांनी मला जोड आणखी आहेत ते बी आपल्यासाठी मला माहिती आहेत आपल्या मराठीत त्यातले आज 25 एक टक्के जमा असं मी आपल्या मराठ्याच्या 4-5 नेते इतके बेकार आहेत, याला तरी कागद घेऊन वाचत होता मी बघितलं त्या पुण्यात. आपले मराठ्याचे काही 4-5 नेते असे त्याला शायरीशिवाय दुसरं काही येतच नाही. तू तर त्याच्या शायरी पुढे टिकूच शकत नाही. बघ मग आता झटक्या झटके कसे लावतोय मी पाय सांगा. तो याकडे येड्या माथेचे तर आमच्याकडे येड्या माथेचे, तुझ्याकडे हुशार येतो आमच्याकडे तो याच्यापेक्षा हुशार. तो जर 500 कोटी तो भरला केला तर आमच्याकडे 1000 कोटी तो भरला. आणि म्हणून त्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं, भुजबळ साहेबांनी तर सांगितलं हे सासर होते हे बीड जिल्ह्यातले हो. माधवराव बीड जिल्ह्यातले इकडे कशाला आलं आहे, तर तिथे आपण काही करू देत नव्हता म्हणून इकडे आलं आहे. ते सासरवाडीमध्ये आलं आहे या त्याच्यावर भुजबळ साहेब बोलले काय बोलायचे ते. पण जेव्हा ही जाळपोळ माणसं अहो माणसं लेकरबाळा मेली असते मध्ये एवढं अति केलं तिथं, तेव्हा मग मला म्हणावं लागलं इथल्या मेळाव्यामध्ये अरे जरा घ्या, अरे आम्ही ऊस तोडे, वंजारी असतील, धनगर असतील, बंजारा असेल, एस सी असेल, ही 18 पगड जात ओबीसीची ही ऊस तोडेत, आमच्या हातामध्ये कोयत तू जर आम्हाला पुन्हा आता खवळशील तर कोयता आम्हाला घ्यावा लागेल जरा या तुझ्यावर. हे प्राध्यापक टी पी मुंडे बोलला बोलला. मी तेव्हाही म्हणलं काय माझ्यावर केस करायचे कारण मला जेलमध्ये पाठवा. काय माझं आत्ता यार काय कुठं विकायचं आपली कायच्यात फरक आहे. हा एवढ्या झरांग्या मी तासून हाणला. मग त्याच्यानंतर आंबडची सभा झाली असल, सांगलीची झाली असल, नरशीची झाली असल, वर्ध्याची 21 सभा झाल्या 21 महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे आणि प्राध्यापक टी पी मुंडे यांनी 21 सभा घेतल्या आणि समाजाला आम्ही जाग केलं, ओबीसी समाजाला जाग केलं जाग. आणि जेव्हा आम्ही इथं असं बोललो प्रकाश अण्णांनी तर काय सांगितलं, अरे तुम्ही म्हणतात ना भुजबळांना आम्ही पाडू, भुजबळांना आम्ही पाडू, त्या एवढ्यामधून कसं उभं राहत आहे. काही बी बोलायलं हो भुजबळ साहेबाला एवढ्याचं येडं हे असं या तसं या, म्हणजे एवढा बेशरमपणाचा कळस केला त्याने.
शेवटी कुणी माणूस आहे ना, कोणाला वाटतेच का नाही. आणि म्हणून आम्ही त्या भूमिकेमधून आम्ही सांगितलं, मराठा समाजाचा दोष नाही, हा जरंग या नावाच्या या माकडाचा दोष आहे हो, तो पेटवाय लागलाय. आणि मराठा समाजाला तेव्हाही आम्ही आव्हान केलंय, आता बी आव्हान करतो की आपण त्या जरांग्याच्या नादाला लागू नका, त्याच्यानं ओबीसीचं आरक्षण कधीही मिळणार नाही. त्याच्यावर त्यांनी मोठा मोर्चा काढला, वाशीला गेलं, वाशीपर्यंत गेलं, वाशीहून तिथून पुन्हा नंतर सरकारनं अडवलं, तिथं थांबले.